ऐकले है एबीटी न्यूज। सूक्ष्म लघु व मध्यम उद्योगांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्यासाठी तयार करण्यात आलेल्या plusneet.com वेबसाईटचा शुभारंभ केंद्रीय भूपृष्ठ व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी रामनगर येथील जनसंपर्क कार्यालयात पार पडला। यावेळी plusneet सोल्युशनचे संस्थापक प्रमोद निखार, आमदार विकास कुंभारे, आमदार कृष्णाजी खोपळे, श्रेयस कुंभारे, सुधाकर निखार, सुधीर निखार, डॉक्टर हेमाक्षी निखार, अनिल निखार, गणेश कुंभार घरे आणि plusneet ची संपूर्ण टीम उपस्थित होती। या ॲप माध्यमातून आम्ही छोट्या आणि मीडियम एंटरप्राईजना बिझनेसची अपॉर्च्युनिटी देण्याचा प्रयत्न आहे आमचा। अँड मी स्वतः स्मॉल टाऊन छोट्या गावांना पुढे गेलेलो आहे। मी सध्या लंडनमध्ये स्थायी आहे 15-16 वर्षापासून। तर मला असं वाटतं की मी पण आपल्या गावातल्या लोकांना, आपल्या भूमीतल्या लोकांना सपोर्ट करायचं, त्यांना एक प्लॅटफॉर्म द्यायची, त्यांना अपॉर्च्युनिटी द्यायची, संधी द्यायची, जेणेकरून त्यांनाही वाव मिळेल अशी माझी इच्छा आहे। ॲपचं नाव आहे plusneet आणि त्याची स्पेशालिटी ही आहे की आपल्या ज्या गरजा असतात त्या गरजा कशा पूर्ण होतील। जर मला काही वस्तू हवी आहे तर वस्तू विकणाऱ्याला पण त्याची गरज आहे विकायची, तर आम्ही विकणाऱ्याला आणि जे विकत घेतो यांना कनेक्ट करून यांच्यात रिअल टाईम कनेक्शन देऊन त्यांना बिझनेसची अपॉर्च्युनिटी देणार आहे। ॲपसाठी आपण प्रेरित कुठून झाला? ॲप सुरू व्हायला पाहिजे, लॉन्चिंग करायला पाहिजे। सगळ्यात प्रथम म्हणजे मी प्रेरित माझ्या मोठ्या भावाकडनं आहे, त्यांना बघूनच आम्ही पुढे गेलेलो आहे, तर ती प्रेरणा आहेच, वडिलांचा आशीर्वाद आहे। आणि नंतर जे मेक इन इंडिया जे इनिशिएटिव्ह आलं इंडियामध्ये, त्यावेळेस मला असं वाटलं की आपण इंडियात काहीतरी डेव्हलप केलं पाहिजे, तिथनं माझा प्रेरणा सुरू झाली। काय सांगाल तुमच्या? मी एकच वस्तू सांगू इच्छितो की हा ॲप सगळ्यांना ट्रान्सपरंट ठेवणार आहे, ऑनेस्ट ॲप आहे, तर तुम्ही याला वापरा, याचा फीडबॅक द्या। वी आर ऑल ओपन तुमचे फीडबॅक इन्कल्केट करायला आणि तीच माझी इच्छा आहे। माझं नाव सुधाकर निखार, हा माझा मुलगा प्रमोद निखार याने ही नवीन ॲपची कल्पना आपल्या मनात आणली आहे आणि ती कल्पना सगळ्या लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे अशी त्याची संकल्पना आहे, आणि सगळ्या लोकांना काम मिळालं पाहिजे ही दृष्टिकोनाची भावना ठेवून त्याने इथं plusneet नावा सोल्युशन नावाची कंपनी इथं उपस्थित केली आहे, फर्म केला आहे, स्थापन केलेली आहे। त्या माध्यमातून सगळ्या लोकांना हे माहीत होईल की plusneet कंपनी ही सगळ्या लोकांच्या कामासाठी आहे, त्यामुळे त्याने जी कंपनी उपस्थित केली आहे, स्थापन केली आहे, त्या उद्देशाने त्याला फल मिळेल एवढीच मी आशा बाळगतो।